कृचवात्मकडे थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठे महांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याविरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. भ्रष्ट प्रशासनाने चौकशी करावी, तातडीने कामगार आणि शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छिंडण्यात येईल असा इशारा यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला. याबाबतचे निवेदन कवठे महांकाळ तहसीलदार यांना देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांनी जो आज आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आणि आज तहसीलदार कार्यालयावरती जो मोर्चा आयोजित केला आहे, गेली 44 महिन्याची आमची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम या कारखाना मॅनेजमेंटनं भरलेली नाही, गेले 11 महिन्याचा पगार आमच्या कामगारांना दिलेला नाही, आमच्या कामगारांच्या बायका मुलांच्यावरती आज जी उपासमारीची वेळ या मॅनेजमेंटला आणलेली आहे त्यासाठी हा हे मोर्चाचं आयोजन केलं होतं. आत्ताच आम्ही शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदाराच्या मार्फत शासन दरबारी आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अशी सर्व कामगार बंधूंची आमची इच्छा आहे. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मिरज पंढरपूर हा हायवे 4-8 दिवसांमध्ये रस्ता रोको करून याच्यापेक्षाही पुढे जाऊन आम्ही आता 16 तारखेपासून नागपूरला आपले हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनावरती सुद्धा आम्ही सर्व कामगार घेऊन धडक मारणार आहोत. याचा मॅनेजमेंटने कारखाना मॅनेजमेंटने याचा पूर्ण विचार करून आमच्या इथेल कामगार मॅनेजमेंटची चर्चा करून जर निर्णय 8 दिवसाच्या आज जर नाही घेतला तर पुढील जे होणारे आंदोलन आहेत ते याच्यापेक्षा तीव्र असतील. वेळ पटली तर आम्ही चेअरमन साहेब व MD यांच्या घरापुढे सुद्धा उग्र आंदोलन केल्याची थांबणार नाही. कवठे महांकाळ महाकाली सहकारी साखर कारखान्याचा आज जो थकीत पगार आहे हा पगार मिळवण्यासाठी भ्रष्ट मॅनेजमेंटची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर साखर संचालक कोल्हापूर यांच्या पुढे आमरण उपोषणाला बसणार आहे. कर्मचारी यांनी जे मोर्चा काढून जे निवेदन दिले मला, तुमच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन आता मी स्वीकारलेलं आहे. तर हे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याप्रमाणे तुमचे जे काय हक्क आहे, तुमचा पगार वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळण्यासाठी मी हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत संबंधित जो विभाग आहे त्यांच्याकडं पाठवलं जाईल. आणि मग दरम्यानच्या काळात कारखाना प्रशासनाबरोबर काय आपण तुमचे प्रतिनिधी आणि कारखान्याचे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांची आपण एकत्रित मीटिंग वगैरे अरेंज करू. पूर्वी जशा मीटिंग झाल्या तशा मी थोडी घेतली माहिती, अजून थोडी जास्तीची माहिती घेऊन मग मीटिंग वगैरे घेऊन आमच्या पातळीवर काय पर्याय निघतोय का याच्यासाठी प्रयत्न करू.